वरील लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव नागपूर विभागात आढळून आला असून आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यासाठी जिल्ह्यांना जिल्हा नियोजन योजनेतून 1 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बाह्य स्रोतांद्वारे 53 पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरण्याची कारवाई गतीने करावी असे आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे चौरे यांनी दिले. राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला मुबलक लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. जनावरांची लक्षणे दिसतात, औषधोपचार केल्यास जीवितहानी होणार नाही, त्यामुळे गोपालक व शेतकऱ्यांचे पशुधनाच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे असे आवाहन डॉ माधवी खोडे चौरे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत लंपी चर्मरोग प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त मिलिंद कुमार साळवे, श्रीमती आशा पठाण, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच इतर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी लंपी सदृश्य आजारासंदर्भात त्यांच्या जिल्ह्याच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त विभागीय आयुक्तांना माहिती दिली. पशुसंवर्धन उपायुक्त श्रीमती पुंडलिक यांनी पशुवैद्यकीय रुग्णालय, उपलब्ध लस व औषधी साठा, मनुष्यबळ यासंदर्भात बैठकीत माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने नुकताच 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा हा जाहीर केलेला आहे आणि त्याची सुरुवात ही उद्या 17 सप्टेंबरपासून होत आहे. ह्या पंधरवड्यामध्ये 10 सप्टेंबर 2022 पर्यंतचे जेवढे प्रलंबित अर्ज असतील, मग ते आपले सरकार वेबपोर्टलवर असो किंवा नागरी सेवा केंद्रामार्फत जे आपले शासकीय सेवा देण्यात येतात त्या महावितरणाचे विद्युत जोडण्या, DBT पोर्टल आणि इतर सेवा, फॉर उदाहरणार्थ नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता हस्तांतरणाची नोंद घेणे, फेरफार प्रलंबित असतील तर ते, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र देणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अशा ह्या ज्या सेवा ज्याला शासन आपल्याला प्रशासनामार्फत पुरवते, तर त्या सर्व नागरिकांचे ज्यांचे ॲप्लिकेशन 10 सप्टेंबरच्या आधीचे आहे ते येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढावयाचे आहे. आणि ह्या निकाली काढायची म्हणजे पंधरवड्याची सुरुवात जी आहे ती उद्या दिनांक 17 सप्टेंबर रोजी ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. नागपूर जिल्ह्याच्या 6 जिल्ह्यांमध्ये याची उद्यापासून त्याचा लॉन्च होणार आहे. तर माझी सर्व जनतेला विनंती आहे की त्यांचे जर 10 सप्टेंबरपर्यंतच्या ज्या पण सेवांचे अर्ज प्रलंबित असतील तर ते निश्चितपणे निकाली येतील. तर तुम्ही देखील प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला जी पेंडन्सी आहे ती निश्चित पूर्णपणे निकाली निघेल अशी मी सर्व जनतेला विनंती करते आणि आवाहन करते की हा जो आपला सेवा पंधरवडा आहे याचा पुरेपूर लाभ घ्या. धन्यवाद. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.